नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभा निवडणुकीचा अंदाज, निकालाचा अंदाज प्रत्येकजण व्यक्त करत आहे. याआधी प्रशांत किशोर यांनी भाजपसाठी एक गुड न्यूज दिलेली होती. भाजप 2019 पेक्षा एकही जागा हरत नाही आहे, म्हणजे 303 हा जो भाजपचा आकडा आहे त्या आकड्यापर्यंत भाजप पोहोचणार आहे, अशा प्रकारचा दावा केलेला होता. साहजिकच प्रशांत किशोर यांच्या या दाव्यामुळं भाजपला हायसं वाटणं स्वाभाविक आहे, आणि दुसरीकडे इंडिया आघाडीला याचा फटका बसणार हे देखील उघडपणे होतं. प्रशांत किशोर यांच्या या दाव्याला छेद देणारा दुसरा अंदाज आलेला आहे, तो आहे योगेंद्र यादव यांचा. ज्येष्ठ विश्लेषक म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. आत्ता त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये देखील सहभाग नोंदवलेला होता. दोन्ही यात्रांमध्ये ते राहुल गांधी यांच्यासोबत पायी चाललेले होते. त्यामुळे त्यांचंही असं म्हणणं आहे की मी एखाद्या वेळेस बायस असू शकतो, माझी मतं पूर्वग्रह दूषित असू शकतात, पण त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना जे जमिनीवर दिसलं, लोकांच्या मध्ये जे दिसलं ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यांचा अंदाज असा आहे की भाजपला गेल्या निवडणुकीपेक्षा 50 जागा यंदा कमी मिळत आहेत. भाजपच्या जो 303 जी गेल्या वेळेची टॅली होती त्यापेक्षा 50 जागा भाजपला कमी मिळतील. याचा अर्थ 250 दरम्यान भाजपचा जो वारू आहे तो रोखला जाऊ शकतो. दुसरीकडे NDA आहे, NDA पण नुकसान होऊ शकतं. NDAच्या इतर ज्या घटक पक्ष आहेत भाजपसोबत आलेल्या आघाडीमध्ये, तर त्यांच्या देखील 20 ते 25 जागा कमी होऊ शकतात, असं देखील योगेंद्र यादव यांनी दावा केलेला आहे. आणि भाजप प्लस NDA असं जे समीकरण आहे ते 270 जागांपर्यंत जाऊ शकतं. याचा अर्थ मोदी यांचे एक्झिट सत्तेमधनं होत आहे का, तर ते थेटपणे काही सांगत नाही आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे, मला जो अंडरकरंट दिसलेला आहे तो जर आणखीन वाढला, तो अंडरकरंटची जर व्याप्ती आणखीन असेल, तर या 50 पेक्षा या ज्या जागा आहेत या 60-70 पर्यंत खाली होऊ शकतात. आणि असं जर झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक्झिट ही सत्तेवरनं होऊ शकते, त्यांना पाय उतार होऊ शकतं, किंवा भाजपला पुन्हा सत्तेवर येणं हे प्रचंड अवघड असू शकेल, अशा प्रकारचं बाकी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी जी गृहितकं धरलेली आहेत किंवा जे ठोक ताळे मांडलेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान ही जी सगळी जी राज्य जी आहेत ज्या ठिकाणी भाजपनं गेल्या वेळेस टॉपचा परफॉर्मन्स नोंदवलेला होता तो परफॉर्मन्स भाजप यावेळेस पुन्हा रिपीट करू शकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं गेल्या वेळेस जवळपास एकट्याच्या बळावरती 62 जागा जिंकलेल्या होत्या. योगेंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची जी आघाडी आहे ती चांगली कामगिरी करते आहे, त्यामुळं भाजपला या ठिकाणी 15 ते 20 जागांचं नुकसान होऊ शकतं. बिहारमध्ये देखील भाजपनं किंवा NDAनं 40 पैकी 39 जागा जिंकलेल्या होत्या, या ठिकाणी देखील भाजपचा तोटा होतो आहे, लॉस होतो आहे. कर्नाटकमधलं देखील चित्र 2019 पेक्षा बदललेलं आहे. कर्नाटकमध्ये 26 पैकी 25 जागा भाजपनं जिंकलेल्या होत्या, त्या ठिकाणी भाजपला 8 ते 10 जागांचा तोटा होत आहे. महाराष्ट्रामध्ये देखील भाजपला 4 ते 5 जागांवरती नुकसान होऊ शकेल असं योगेंद्र यादव यांचं भाकीत आहे. हा जर सगळा ठोक ताळा पाहिला तर 50 जागा या भाजपच्या कमी होऊ शकतात, त्यामुळं स्वाभाविकच NDAवरती प्रेशर येऊ शकेल आणि नरेंद्र मोदी यांना काहीतरी वेगळी तडजोड करावी लागेल किंवा वेगळे फासे टाकावे लागतील असं योगेंद्र यादव यांचं म्हणणं आहे. पूरा देश कह रहा है अब की बार कोण होणार तुमचा खासदार, देशात कोण मारणार बाजी, इंडिया आघाडी की पुन्हा येणार महायुती, देशाचा कोण होणार पंतप्रधान, नरेंद्र मोदी की राहुल गांधी, लोकसभा निवडणुकीचा सुपरफास्ट निकाल, मतदारांच्या मतांचं अचूक विश्लेषण, यासाठी पहा लेट्स अप मराठी. सत्ता संघर्ष दिल्लीचा योगेश कुटेंसोबत 4 जूनला फक्त लेट्स अप वर.
दुसरीकडे काँग्रेसची कामगिरी कशी असेल असा प्रश्न तेव्हा ज्यांना विचारला तेव्हा त्यांनी काँग्रेसची कामगिरी ही 92-100 म्हणजे जवळपास गेल्या निवडणुकीपेक्षा काँग्रेस दुप्पट जागा जिंकू शकेल असं योगेंद्र यादव यांचं म्हणणं आहे. मोदी यांच्या विरोधात जर अंडर करंट हा आणखीन तीव्र असेल तर काँग्रेस 120 जागांवर देखील जाऊ शकतं असं योगेंद्र यादव यांनी सांगितलेलं आहे. दुसरा याचा अर्थ असा आहे की काँग्रेसच्या बाजूनं फार मोठा काही स्विंग आहे, 15-20% मतांचा स्विंग आहे असं चित्र अजिबात नाही आहे. त्यामुळं म्हणजे मोदी सरकार जाईलच याचा देखील दावा ठामपणे योगेंद्र यादव करत नाही आहेत. प्रशांत किशोर म्हणत आहेत मोदी सरकार हे भाजपच्या स्वबळावरती देखील येऊ शकतं. योगेंद्र यादव यांना असं वाटतं की यावेळेस मोदी सत्तेवर येणं गोष्ट ही काही सोपी राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये जर त्यांनी त्यांचा जो अंदाज जर आपण पाहिला महाराष्ट्रामध्ये त्यांना असं वाटतंय भाजपच्या फक्त 5-6 जागा कमी होतील, मात्र इतर ज्या जागा आहेत त्या शिवसेना आणि अजित पवार गटाच्या कमी होत आहेत. महाविकास आघाडीला त्यांनी 22-24 जागा म्हणजे गेल्या वेळेसपेक्षा महाविकास आघाडी म्हणजे भाजप विरोधकांना जवळपास 3 जागा मिळणार आहेत असा दावा योगेंद्र यादव यांनी केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ओपिनियन पोलमध्ये देखील महाराष्ट्राचं चित्र असं दिसून येत होतं आणि निवडणूक निकालामध्ये देखील त्याच पद्धतीचं चित्र असू शकतं. शिवसेनेला जास्त फटका बसतो आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जी 15 जागांवरती लढलेली आहे त्याला जास्त फटका बसण्याची शक्यता योगेंद्र यादव यांच्या भाकितामध्ये आहे. याचं कारण ते असं सांगतायत की उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तीच गत शरद पवार यांच्याबद्दल देखील आहे. त्या सहानुभूतीच्या जोरावरतीच शरद पवार हे अजित पवार यांना मात देताना दिसतील असा देखील दावा त्यांनी केलेला आहे. एकूणच एका बाजूला एका गटामध्ये प्रशांत किशोर, दुसऱ्या बाजूला योगेंद्र यादव असं हे चित्र आहे. दोघांच्या जो एकूण अंदाज आहे 50-60 जागांचा फरक आहे, तरीही भाजप विरोधात फार मोठी अशी लाट आहे असं योगेंद्र यादव देखील म्हणत नाही आहेत. त्यामुळं एनकेन प्रकारे मोदी पुन्हा सत्तेवर येऊ शकतात असं देखील ते सांगतायत. त्यांची जी टोटल टॅली होत आहे ती साधारणपणे NDA जी आहे ती 270 जे बहुमतापेक्षा फक्त 2 जागा, जरी योगेंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार कितीही वाईट परिस्थिती भाजपची जरी झाली तरी 270 जागांवरती NDA पोहोचू शकतं. याला फक्त त्यांचं एकच रायडर आहे की जर जो अंडर करंट त्यांना जो दिसलेला आहे तो जर तीव्र स्वरूपाचा असेल तर भाजप 220 खाली येऊ शकतं आणि NDA ही 240 रोखली जाऊ शकते असं देखील त्यांनी आपलं चित्र आपला अंदाज सांगताना म्हटलेला आहे. पण त्यांचा जो एकूण ठोकताळा आहे भाजप 250 म्हणजे 303 नाही तर भाजप 250 थांबणार आहे असा दावा योगेंद्र यादव यांचा आहे. पाहूया 4 जूनला याचं सगळं सविस्तर आकडेवारी आपल्या समोर येईलच, पण योगेंद्र यादव यांचं देखील मत विचारात घेणं आवश्यक होतं. त्यानुसार हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवर्जून सांगा. तुमचा काय अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा मिळणार आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा. आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.